हाय फ्रेंड्स तुम्ही या अगोदर कधीच खाल्ला नसेल असा एक आपण आज आमटीचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे भोपळ्यापासून बनवलेली वड्याची आमटी किंवा भोपळ्याच्या वड्याची आमटी असं त्याचं नाव आहे तर ती कशी बनवायची हे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ती आमटी बनवण्यासाठी मी येथे एक मध्यम आकाराचा भोपळा असा खिसून घेतलेला आहे खिसून तो धुवून घेतलेला आहे मी तो आणि आता यामध्ये आपण बेसनपीठ ॲड करणार आहोत सुरुवातीला मी येथे तीन चमचे बेसनपीठ घेते आणि नंतर आपण लागले तर आणखीन वरून ॲड करू शकतो आता यामध्ये आपण मसाले ॲड करूयात तर थोडीशी हळद घेतलेली आहे मी येथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा काळा मसाला घ्यायचा थोडेसे जिरे पण घेतलेले आहेत मी येथे जिरे तुम्ही कुठून घेतले त्याची पूड करून तरी पण चालते आणि येथे लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी आणि भरपूर अशी कोथिंबीर घेऊयात आणि हे थोडंसं कोरडस मिक्स करूयात यामध्ये पाणी कसल्याही प्रकारची टाकायची गरज नसते कारण भोपळा थोडा ओलसरच असतो त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं हे थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडंसं बेसनपीठ ॲड करणार आहे बघा मी आणखीन एक ते दीड चमचा अंदाजानं आणखीन वरून बेसन पीठ ॲड केलेलं आहे हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही ठेवायचं मध्यम ठेवायचं हे बघा मी तुम्हाला दाखवते हे पीठ कसं तयार झालेलं आहे ते आपल्या भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आहे आणि असंच पीठ ठेवायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी वरून मीठ ॲड करते आणि मीठ पण व्यवस्थित एकजीव करते तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आपल्याला इथं मी टीन घेतलेलं आहे एक याला भरपूर असं तेल लावूयात आपण सगळीकडं पसरून घेतलेलं आहे मी ते तेल आणि आता ते बॅटर आपण यामध्ये ओतूयात सगळं बॅटर घेते मी यामध्ये चमच्याच्या सहाय्यानं आणि आता चमच्यानेच आपण हे सगळीकडं पसरून घेऊयात हे बघा पटकन पसरलं जातं हे जास्त घट्ट नसल्यामुळं हे व्यवस्थित असं आपण हे पसरून याचा थोडासा पातळ स्थर ठेवायचा तुम्ही इथं ऐवजी मैदा पण वापरू शकता हे मी सगळं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी गरम करून त्यावर अशी रिंग ठेवून मी ते यामध्ये ठेवलेलं आहे भांडं तुम्ही पाहू शकता असं त्या रिंगवरती ठेवलेलं आहे आणि खालच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हे आपण दहा मिनिट असंच आपण उकडून घेऊयात हे पीठ आपण वाफून घ्यायचं छान असं दहा मिनटात वाफतं हे तर हे बघा दहा मिनटामध्ये आपलं छान असं पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद करून हे पीठ पूर्णपणे थंड करून घेते आणि तोपर्यंत आपण आमटीसाठीची ग्रेव्ही बनवून घेऊयात त्या ग्रेव्हीसाठी मी येथे कढईमध्ये तेल घेते दोन ते तीन पळ्याच्या अंदाजानं तेल घ्यायचं इथं आणि आता आपण यामध्ये मोहरीची फोडणी करून घेऊयात मोहरीच्या फोडणीनंतर लगेचच जिरे ॲड करूयात लगेचच आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट ॲड करूयात एक चमचा इथं मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तोही घेतलेला आहे आणि याचं थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतूयात आपण कांद्याला कांदा आपला पूर्णपणे नाही परतायचा किंचित याचा कलर चेंज करून घेऊयात आपण हे बघा आता येथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या आकाराचं हे आता व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण त्या टोमॅटोला छान असं पाणी सुटावं यासाठी यावरती झाकण ठेवूयात हे बघा याला छान असं पाणी सुटलेलं आहे टोमॅटोला आता यामध्ये आपण मसाले ॲड करूयात मी येथे तिखट घेत आहे दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं तिखट तसेच काळं तिखट पण घेतलेलं आहे मी यामध्ये आणि थोडीशी हळद घेऊयात आणि थोडासा भाजीचा मसाला घेतलेला आहे मी एक चमचा आणि हे आता व्यवस्थित मिक्स करूयात आता यामध्ये पाणी ॲड करूयात आपली आमटी ही आपल्याला जर घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घ्यायचं मी इथे दोन ग्लास घेतलेला आहे पाणी चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात यामध्ये आणि बारीक करून आपण कोथिंबीर पण घेऊयात यातच आणि याला आता खळखळ अशी उकळी आणूयात आणि तोपर्यंत आपण जे वाफून घेतलेलं पीठ आहे त्याचे वडे करून घेऊयात हे बघा हे असं मी बतईच्या सहाय्यानं त्याचे छोटे छोटे असे वडे करून घेते पटकन होतात याला भरपूर असं तेल लावलेलं ते आहे त्यामुळे पटकन निघतात हे यामधून सेम तसंच उभे पण करून घेऊयात छोटे छोटे करायचे हे आणि जर यामध्ये आपल्याला छोटे जमले नाही तर नंतर यातून काढून आपण डबल करू शकतो एकाचे दोन असे हे बघा तर मी आता डबल याचे एकाचे दोन असे एक करून घेते म्हणजे आणखी छोटे होतात आणि छान पण वाटतात सगळ्या ह्याचे मी सेम तसेच एकाचे दोन एकाचे दोन असे करते हे बघा झालेले आहेत आपले सगळे वडे पाडून सगळ्या पिठाचे आणि आता कढईतील पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये सगळे वडे टाकून घेऊयात केलेले पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुमच्या सोयीनुसार कमी जास्त ठरवू शकता हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेलं आहे मी ते तुम्ही पाहू शकता आणि हे आता आपण छान असं शिजवून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छान शिस्त हे थोडंसं यातील पाणी कमी होतं दहा पंधरा मिनटामध्ये हे बघा छान असं झालेलं आहे आता आपलं हे आप आपली आमटी ही थोडीशी मिळून यावी आणि थोडासा घट्टपणा यावा यासाठी मी येथे एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि फक्त दोनच मिनिट आपण याला उकळी आणूयात तर दोन मिनटानंतर आपण चेक करूयात तर हे बघा आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात तर अशा प्रकारे तुम्ही कधीच ऐकली नसेल आणि खाल्ली पण नसेल अशी आपली भोपळ्याची वड्याची आमटी तयार झालेली आहे ही आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत तसेच पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर ही नवीन रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या पी इन वन या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद